नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ लेक्चर मध्ये आपण कंजक्शन सी ओ एन जे यू एन सी टी आय ओ एन यस कंजक्शन्स yes. म्हणजे उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय उभयान्वयी अव्यय मित्रांनो आपल्याला माहितच आहे की उभयान्वयी अव्ययाचा वापर दोन शब्द किंवा दोन वाक्य जोडण्यासाठी केला जातो इंग्रजीमध्ये जेवढी काही कंजक्शन्स म्हणजे उभयान्वयी अव्यय आहेत त्यांचा आपण आज अर्थ आणि त्या शब्दांचा वाक्यात उपयोग केल्यानंतर मराठीमध्ये त्याचा अर्थ काय होतो हे बघणार आहो चला तर मग करूया सुरुवात बघूया आपण पहिलं कंजक्शन काय आहे एक नंबर घेऊ आपण एक पहिलं कंजक्शन आहे आल्दो एल पी एच ओ यू जी एच आल्दो म्हणजे जरी डॅश डॅश तरी आता आपण काय करू हा शब्द हे कंजक्शन वाक्यात वापरू आणि वाक्यात वापरल्यानंतर त्या वाक्याचा अर्थ काय होतो ते बघू वाक्य घेऊ आपण अगोदर आपण वाक्य घेऊ अगोदर सी कॅन सी कॅन स्पीक एस पी ए के सी कॅन स्पीक टेन लँग्वेजेस ंगेजेस एल ए एन जी यु ए जी एस अलदो एल टी एच ओ यू जी एच अलदो टी ने वेट टू स्कूल वेट डब्ल्यू एंटी वेट टू स्कूल S C H double -o -l, went to school. मित्रांनो आपण इथं बघितलं इथं दो कुठं आलंय इथं वाक्याच्या मध्ये आणि इथं काय केलंय आपण ते सुरुवातीला घेतलंय अल्दो फक्त तो अल्दोच घेतलाय का नाही तर अल्दो सी नेव्हर टू स्कूल हे पूर्णच्या पूर्ण वाक्य जशाला तसं इथं घेतलेलं आहे आणि इथं क्वामा दिल्यानंतर जे सुरुवातीला आलेलं वाक्य आहे सी कॅन स्पीक टेन लँग्वेजेस सी कॅन स्पीक टेन लँग्वेजेस हे आपण इथं घेतलेलं आहे म्हणजे आपल्या एक गोष्ट लक्षात आली असल आल्दो हा शब्द वाक्याच्या सुरुवातीला पण येऊ शकतो आणि वाक्याच्या मध्ये सुद्धा कुठं जरी आला तरी त्याच्या अर्थामध्ये फरक पडत नाही आता पुढचा दुसरा शब्द आहे एंड ए एन डी एंड आनी एंडे आनी वाक्य बो अपन एक्साम्पल उदाहरण मेन एम ई एन मेन -E रूल आर यू ई रूल द वर्ल्ड डब्ल्यू ओ आर एल डी एंड वुमेन डब्ल्यू ओ एम एमई एन रूल वुमेन रूल मेन मेन रूल द वर्ल्ड अँड वुमेन रूल द मेन याचा मराठीमध्ये अर्थ मानस मानस किंवा पुरुष मेन म्हणजे पुरुष 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 जगावर राज्य करतात जगावर राज्य करतात राज्य करतात अँड म्हणजे आणि आणि म्हणजे स्त्रिया 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 पुरुषावर राज्य करतात कळालं किंवा मग तिसरा शब्द आहे याचा मराठीमध्ये अर्थ आहे एक कृती झाल्यावर लगेच एक कृती झाल्यावर लगेच वाक्य बघू आपण as soon yes double o n as soon as the teacher the teacher t e a c h e r teacher enters e n t e r s enters comma the ॉइीएनडी स्टँड अप अप, टी ए एन डी याचा मराठीमध्ये अर्थ शिक्षक आल्या बरोबर शिक्षक आल्या बरोबर, शिक्षक आल्या बरोबर कामा द बॉईज स्टँड अप कामाले मुले मुले, उभी राहतात मुले उभी राहतात मुले उभी राहतात कळालं ॲज सुन ॲज द टीचर यंटर्स हे ही पहिली कृती म्हणजे एक कृती झाल्यावर लगेच द दॉईज स्टँड अप शिक्षक वर्गात आल्या मुले उभी राहतात चौथा शब्द आहे ॲज वेल ॲज ॲज वेल ॲज म्हणजे आणि त्याच बरोबर आणि त्याच बरोबर बरोबर एज वेल ऐज मे बरोबर वाक्य बगू यू ओ यू यू आर टी आर ओ एन जी यू आर स्ट्रांग एज वेल एज ब्रेव बी आर ए यू आर स्ट्रॉंग ॲज वेल ॲज ब्रेहेराठीमध्ये अर्थ यू आर स्ट्रॉंग टू टू स्ट्रॉंग म्हणजे मजबूत टू मजबूत टू मजबूत आहेस आणि त्याच बरोबर आणि त्याच बरोबर त्याच बरोबर च्यूरही आहेसुरही आहेस तू मजबूत आणि त्याचबरोबर शूर ही आहेस असा या वाक्याचा अर्थ होतो म्हणजेच आपण हा ऍज वेल well ॲज त्या जागेवर अँड हा शब्द सुद्धा वापरू शकतो अँड ॲज वेल well याच्या जागेवर लक्षात ठेवायचं पुढचा शब्द आहे ॲज ॲट म्हणजे आतापर्यंत एज एट मे आता पर्यत ऐज एट मे आता पर्यत उदाहरण बढ़ू वी हैव कम अक्रॉस ए सी आर ओ डबल एस नो प्रॉब्लेम नो पी आर ओ बी एल ई एम एच एट एट वी हॅव कम अक्रॉस नो प्रॉब्लेम ऍच एट कम अक्रॉस म्हणजे अनुभवी येणे कम अक्रॉस आणि या पूर्ण वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे वी हॅव कम अक्रॉस नो प्रॉब्लेम ॲट एट अम्हाला अम्हाला आम्हाला आता पर्यंत एज इट आता पर्यंत काहीही काहीही

आमला आतापर्यंत काहीही अडचण आलेली नाही स शब्द है फार एज एज फार एज फार काय पर्यंत एज फार म्हणजे पर्यंत वाक्य बघू डज Does this car go as car as Pune? P U N E Pune question mark आणि मग या वाक्याचा अर्थ डज धीस कार गो ॲज फार ॲज पुणे क्वेश्चन मार्क ॲज फार ॲज पुणे म्हणजे पुणे पर्यंत धीस कार म्हणजे ही कार ही ही कार पुण्यापर्यंत पुण्या किंवा पुणेपर्यंत पुण्यापर्यंत जाते का ही कार पुण्यापर्यंत जाते का क्वेश्चन मार्क डज धिस कार गो ॲज फार ॲज पुणे मराठीमध्ये अर्थ ही कार पुण्यापर्यंत जाते का कोणता शब्द बघतोय आपण ॲज फार ॲज पुणे ॲज फार ॲज पुणे म्हणजे पुण्यापर्यंत सातवा शब्द आहे एज वेल डब्ल्यू डबल एल एजेल तसेच एज व्ल तेल तेज उदाहरण सी नो सी नोज इंग्लिश मराठी म रा इंग्लिश एंड मराठी एज वेल एज वेल बढ़त मराठी मध्य अर्थ बार शी नोज इंग्लिश एंड मराठी एज वेल हिला 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 इंग्रजी येते इंग्रजी हिला इंग्रजी येते एंड म्हणजे आनी आणि मराठी सुद्धा येथे मराठी सुद्धा मराठी सुद्धा येते ऍजवेलचा अर्थ काय बघितला आपण ॲजवेलचा अर्थ सुद्धा हे सुद्धा येत आठवा शब्द आहे सच ॲज एस यू सी एच सच एज मे या सारख्या 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 या सारख्या सच एजेज या सारख्या वाक्य people पीपल P e o पी एल ई पीपल Such as, S-U-C-H, such as you, people such as you should, S-H-O-U-L-D, should not be trusted, T -R -U -S -T -T -D, T-R-U-S-T-E-D, trusted. पीपल सच ॲज यू शुड नॉट बी ट्रस्टेड याचा मराठीमध्ये अर्थ सच ॲज यू म्हणजे तुझ्या सारख्या तुझ्या सारख्या तुझ्या सारख्या, सारख्या। लोकावर लोकावर तुझा सारख्या लोकावर विश्वास तुझा सारख्या लोकावर विश्वास ठेवायला नको ठेवायला नको तुझा सारख्या लोकावर विश्वास ठेवायला नको नववा शब्द आहे ॲज

Need not worry, he need not worry. W O D -R, R Y. He need not worry as long as he is doing D O I N G doing his job. His जॉब प्रॉपरली पी आर ओ पी ई आर एल वाय मराठीमध्ये अर्थ बघू आपण ही नीड नॉट वरी त्याला काळजी करण्याची गरज नाही काळजी करण्याची त्याला काळजी करण्याची गरज नाही जोपर्यंत ॲज लॉंग ॲज म्हणजे जोपर्यंत ही इज डुईंग हि जॉब प्रॉपरली जोपर्यंत तो त्याचे काम त्याचे काम तो त्याचे काम याचा अर्थ जरा परत लिहिण्याचं लिहा अगोदर हे वाक्य अगोदर घ्यायचं ॲज लॉंग ही इज डुईंग हिज जॉब प्रॉपरली तो त्याचं काम योग्य प्रकारे करत आहे तो तो त्याचं काम याचे काम योग्य प्रकारे करत आहे योग्य प्रकारे करत आहे करत आहे लॉन्ग तो म्हणजे तोपर्यंत तोपर्यंत त्याला काळजी करण्याची गरज नाही त्याला काळजी त्याला काळजी करण्याची गरज नाही गरज नाही त्याला काळजी करण्याची गरज नाही तो त्याचं काम योग्य प्रकारे करत आहे तोपर्यंत त्याला काळजी करण्याची गरज नाही ही नीड नॉट वरी ॲज लॉन्ग ॲज ही इज डुईंग हिज जॉब प्रॉपरली ॲज लॉंग ॲजच्या जागेवर आपण सो लॉन्ग ॲज सो लॉन्ग ॲज असे शब्द वापरून सुद्धा ते वाक्य बरोबर लिहू शकतो त्याचा अर्थ तोच राहतो पुढचा दहावा शब्द बिकॉज बी ई -E सी ए यू एस पी -E, बिकॉज म्हणजे कारण बिकॉज म्हणजे कारण मराठीमध्ये अर्थ वाक्य इंग्रजीमध्ये वाक्य बघू आय टोल टी ओ एल डी टोल्ड हर बिकॉज बीई सी एसई बिकॉज सी ऑस्ड मराठी में अर्थ आई टोल्ड हर मराठी में अर्थ मी तिला मी तिला टोल्ड म्हणजे सांगितले सांगितले मी तिला सांगितले बिकॉज म्हणजे कारण कारण तिने विचारले कारण तिने विचारले मी तिला सांगितले कारण तिने विचारले अकरावा शब्द आहे बट बी यू टी बट बट म्हणजे परंतु इंग्रजी वाक्य बघू आय आस्कड हर बट ती डीड नॉट मी याचा मराठीमध्ये अर्थ आहे आय आस्कड हर मी तिला विचारले मी तिला विचारले मी तिला विचारले बट म्हणजे परंतु बट म्हणजे परंतु ही डीड नॉट टेल मी तिने मला सांगितले नाही तिने मला सांगितले नाही आय आस्कड हर बट शी डिड नॉट टेल मी मराठीमध्ये अर्थ मी तिला विचारले परंतु बटचा अर्थ परंतु शी डीड नॉट टेल मी तिने मला सांगितले नाही पुढचा बारावा शब्द आहे नॉट ओनली बट ऑल्सो एन ओ टी नॉट ओन्ट ऑलो ए एल एस ओ नॉट ओन्ली बट ऑलो मे ही फे ते 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 तो नहीं इंग्रजी वाक्य इंग्रजीवाक्य बन ही कैन स्पीक ही कैन स्पीक नॉट ओनली इंग्लिश नॉट ओनली इंग्लिश बट ऑल्सो ब्यूटी बच ऑल्सो मराठी एम ए आर ए टी एच आई मराठी अर्थ तो फक्त तो फक्त इंग्रजीच नहीं इंग्रजीच इंग्रजीच नहीं मराठी भाषा ही बोलू शकतो मराठी भाषा ही कि भाषा सुधा बोलू शकतो तो फक्त इंग्रजीस नहीं तर मराठी भाषा ही बोलू शकतो तेरावा शब्द है इधर और आदर ऑर ई आई टी एच ई आर आर ऑर दो पैकी एक पैकी एक आदर ऑर दो पैकी एक वाक्य बो अपन ही कैन टेक टी ए केन टेक आयदर ई आई टी एच ई आर आयदर अ पेन आयदर अन आर अ बुक अ बुक यहाँ मराठी मध्य अर्थ तो तो पेन कि पुस्तक पेन कि पुस्तक पुस्तक या पैकी एक घे शकतो या पैकी एक घे शकतो एक घेऊ शकतो ही कॅन टेक आयदर अ पेन और अ बुक मराठीमध्ये वाक्याचा अर्थ होतोय तो पेन किंवा पुस्तक यापैकी एक घेऊ शकतो दोन्ही नाही पुढचा चौदावा शब्द आहे नायदर नॉर एन ई -E आई टी ई आर -E नायदर डैश डैश नॉर क्या तो अर्थ है दोन ही पैकी एक ही नहीं दोन ही पैकी दोन ही पैकी एक ही नहीं दोन ही पैकी एक ही नहीं दोन ही पैकी एक ही नहीं वाक्य बघा आपण सी टेक्स नाइदर एन ई आई टी एच इर नाइदर अर अक्यक्स नाइदर अ पेन नॉर अ बुक वाक्याचा मराठीत अर्थ पेन किंवा पुस्तक पेन किंवा पुस्तक पेन किंवा पुस्तक यापैकी काहीच घेत नाही

ई वीही ई आर ई वीही ई आर हाउ एवर मे तरी ही हाउ एवर मे वाक्य ही ट्रीटेड टी आर ई ए टी ई डी ही ट्रीटेड मी बैडली बी ए डी एल वाय हाउ एवर एच ओ डब्ल्यू व्ही आर हव एवर आय फॉर घेव एफ ओ आर जी ए व्ही फॉर घेव हिम वाक्य का हव एवर आय फॉर घेव हिम ही ट्रीटेड मी बैड अली मराठीत अर्थ है त्याने मला त्याने मला वाईट रित्या वागवलं वाईट रित्या वाईट रित्या वागवलं वागवलं वागवल। हवे फर म्हणजे तरीही हवे फर तरीही आय फॉर गेव हिम म्हणजे मी त्याला माफ केलं मी त्याला माफ केलं वाक्य काय होतं ही ट्रीटेड मी बॅडली अली हावेव्हर आय फॉर गेव्ह हिम त्याने मला वाईट त्या वागवलं तरीही मी त्याला माफ केलं सोळा शब्द इफ आय एफ इफ म्हणजे जरी तरी जरी डॅश डॅश तरी, जरी तरी वाक्य बघू इंग्रजीतलं आय एम रियली सॉरी आर ई ए डबल एल वाय रियली सॉरी एस ओ डबल आर वाय इफ इफ आई हैव ओ डबल एफ ई एन डी ई डी ऑफेड यू ऑफेड यू मराठी में अर्थ जर मी तुझ मी जर तुझ खरच मन दुखावल मन दुखावल तर मी दिलगीर आहे दिलगीर आहे पुढचा शब्द आहे लेस्ट शूट एल ई -E एस टी लेस्ट एस एच ओ यू एल डी याचा मराठीमध्ये अर्थ आहे एखादी एखादी कृती एखादी कृती घडू नये म्हणून घडू नये म्हणून एखादी कृती घडू नये म्हणून ही रोट डब्ल्यू आर ओ टी ई रोट डाऊन डी ओ डब्ल्यू एन ही रोट डाऊन द ॲड्रेस ए डबल डी आर ई डबल एस

විසුරු නයේ මනුන් විසරු නයේ විසුරු නයේ මනුණ ේ පත්තා ලිහුන් ගෙත්ලා යනේ පත්තා ලිහූන ගෙතලා ලිුන් घेतला विसरू नये म्हणून त्याने पत्ता लिहून घेतला अठरावा शब्द आहे और और म्हणजे किंवा और म्हणजे काय किंवा वाक्य ही कैन नॉट रीड और राईट मराठीमध्ये अर्थ ही कॅन नॉट रीड म्हणजे तो तो वाचू शकत नाही तो वाचू शकत नाही तो वाचू शकत नाही किंवा किंवा लिहू पण शकत नाही लिहू पण टकत नाही टकत नाही तो वाचू पण शकत नाही किंवा लिहू पण शकत नाही एकोणीसावा शब्द आहे अदरवाइज ओ टी एच ई आर डब्ल्यू आई एस ई अदरवाइज नहीं अदरवाइज नहीं तर वाक्य बगू वी शुड लिव नाउ एल ई ए व्हीव नाउ एन ओ डब्ल्यू अदरवाइज ओ टी एच ई आर डब्ल्यू आई एस सी अदरवाइज वी विल बी लेट वी शुड लिव नाउ अदरवाइज वी विल बी लेट मराठी मध्य अर्थ अपन अपन आता निघायला पाहिजे आपण आता निघायला पाहिजे निघायला पाहिजे आपण आता निघायला पाहिजे अदरवाईज म्हणजे नाही तर नाही तर आपल्याला उशीर होईल आपल्याला उशीर होईल उशीर होईल आपण आता निघायला पाहिजे अदरवाइज नाही तर नाही तर आपल्याला उशीर होईल विसावा शब्द आहे सो so दॅट सो दॅट चा अर्थ आहे या उद्देशाने या उद्देशाने उद्देशाने या उद्देशाने वाक्य घेऊ ही स्टडीड एस टी यू डी आय ई डी ही स्टडीड आर्ड सो दॅट सो दॅट ही माईट एम आय जी एच टी ही माईट पास मराठीमध्ये अर्थ पास व्हाव म्हणून पास व्हावं म्हणून त्याने पास पहावं म्हणून त्याने खूप अभ्यास केला खूप अभ्यास केला ही स्टडीड हार्ड सो दॅट ही माइट पास पास पहावं म्हणून त्याने खूप अभ्यास एक विस शब्द है दैट टी एच ए टी दैटे की दैटे की वाक्य इंग्रजी मधे sure एम श्युअर एस यू आर ई श्युअर दैट ही कम स्टॉप मराठी मध्य अर्थ मला खात्री आहे की आई एम श्यूर मला खात्री आहे खात्री आहे दैट की ही विल कम तो ये इल, तो ये इल, आई एम श्युअर दैट ही विल कम मला खात्री आहे की तो येईल ये बासावा शब्द आहे दो टी एच ओ यू जी एच दो म्हणजे जरी डै डैश तरी जरी डै डैश तरी वाक्य दो आई एम ब्लाइंड टी एच ओ यू जी एच दो आ एम ब्लाइंड बी एल आई एन डी कमा आई कैन सी यू दो आई एम ब्लाइंड आई कैन सी यू मराठी मध्य अर्थ जरी मी आंधी ब्लाइंड मजे आंधी असले तरी तरी मी तुला पाहू शकते मी तुला पाहू शकते जरी मी अंधळी असले तरी मी तुला पाहू शकते पुढचा तेवीसावा शब्द आहे अनलेस एल ई डबल एस अन जर नहीं तर। वाक्य अनलेस यू स्टडी यू एन एल ई डबल एस अन यू स्टडी एस टी यू डी कॉमा यू विल फेल अनलेस यू स्टडी यू विल फेल याचा मराठीमध्ये अर्थ जर तू अभ्यास केला नाहीस जर तू अभ्यास केला नाहीस केला नाहीस तर फेल म्हणजे नापास नापास किंवा अनुतीर्ण होशील जर तू अभ्यास केला नाहीस तर तू नापास होशील पुढचा शब्द आहे वेदर डब्ल्यू एच ई टी एच ई आर वेदर म्हणजे हे घडो किंवा न घडो हे घडो किंवा न घडो म्हणजे हे होईल किंवा नाही असं पर्यायी बोलायचं असेल तर वाक्य आय डोंट नो डोंट नो वेदर डब्ल्यू एच ई टी एच ई आर वेदर टू गो ऑर नॉट वाक्याचा अर्थ जावं की नाही जावं की नाही जावं की नाही जाव मला कळत नाही मला कळत नाही जाव की नाही मला कळत नाही पुढचा शब्द आहे पंचवीसावा डब्ल्यू एच आय एल ई व्हाईल म्हणजे दरम्यान वाक्य व्हाईल डब्ल्यू एच आय एल ई व्हाईल आय Was in school. S C H double O L comma. I used to. I used to go swimming. S W I double M S W I double M. -ing swimming. मराठीमध्ये अर्थ जेव्हा मी शाळेत होतो मी शाळेत होतो मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा पोहायला जात असे पोहायला जात असे मी जेव्हा शाळेत होतो तेव्हा पोहायला जात असे सव्वीसावा शब्द आहे व्हॅर्याज डब्ल्यू एच ई ए ए एस व्हॅर एच म्हणजे उलट पक्षी उलट पक्षी उलट पक्षी वाक्य किन ही डब्ल्यू एच एन वहैन ही गॉट मैरिड एम ए डबल आर आई ई डी ही ही वॉज फॉर्टी फाइव व्हेर एज डब्लू एच ई आर ई व्र एज हिज वाइफ डब्ल्यू आफ वाइफ वॉज ओन् सिक्सटीन मराठी में अर्थ ज्या लग्न त्याचं लग्न झालं तो पंचेचाळीस वर्षाचा होता तर त्याची पत्नी त्याची पत्नी सोळा वर्षाची होती ह्याची पत्नी सोळा वर्षाची होती सत्तावीसावा शब्द आहे व्हाय कारण नाही व्हाय कारण नाही वाक्य देअर इज पी एच ई आर ई देअर इज नो रिझन आर ई एस ओ एन व्हाय शुड व्हाय आय शूड एस एच ओ यू एल डी आय शूड लव हिम या वाक्याचा मराठीमध्ये अर्थ आहे मी त्याच्यावर मी त्याच्यावर प्रेम करण्याचं प्रेम करण्याचं काही कारण नाही काही कारण नाही पुढचा शब्द आहे अठ्ठावीसावा फोर टी -E -E, -E, एच ई आर ई एफ ओ आर आरई फोर म्हणजे म्हणून आणि एकोणतीसावा शब्द आहे सो सो म्हणजे म्हणून या दोन शब्दांचा वाक्यात वापर करा आणि ती वाक्य कमेंट करा धन्यवाद